छत्रपती शिवाजी महाराज। नमस्कार मित्रांनो, मी अर्चित साजे पावणे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये। मस्ती करतोय, विशाल रंजेचा ब्लॉग आहे हा। पुढची कंटिन्यू विशाल रंजेच करणार। शाबास बेटा, नमस्कार मित्रांनो, मी विशाल रंदे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो। आणि आज आपण आलेलो आहे देहेरी गावामध्ये, आणि इथं आपण चाललो आहे गोरखगडावर। माझ्या पुढेच गोरखगडाचं प्रवेशद्वार आहे। इथं आपण लावले पार्किंग आता गाड्या, आणि ह्या साईडनं आपण आलेलो आहे। हा रस्ता आहे, तो हायवे आहे। हायवेवरूनच राईड घ्यायचा इकडून आलं पुण्यावरून, आणि हे प्रवेशद्वार आहे। इथं प्रवेशद्वारातून आपण आत चाललो। थोड्याच दूर आता हे आहे गोरक्षनाथाचं मंदिर आहे, तिथं आपण मस्त दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ। हा ट्रेक असा साधारण ट्रेक नाही, थोडा डिफिकल्ट ट्रेक आहे, म्हणजे ॲडव्हान्स लेवलचा ट्रेक आहे हा। सो त्यामुळे इथं येताना काळजीपूर्वक ज्या तुम्हाला जर खरंच अनुभव असेल ट्रेकिंगचा, रॉक क्लाइम्बिंगचा, तर तेव्हाच तुम्ही इथं या। त्याच्याशिवाय ह्या गडावर यायचा प्रयत्न करू नका। आपण मित्रांनो इथनं आलो वर, इथं मंदिर आहे, आणि मंदिराच्या राईट हँड साईडला इथं गडाकडे जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत। ह्या पायऱ्यानं आपल्याला वर जाण्याचं आहे, तर लिहिलेलं आहे गडाकडे जाण्याचा मार्ग रस्ता। मग अशी आपण रस्ता चुकलो होतो त्या साईडला गेलो, त्यामुळं कसं झालं थोडा उशीर झाला आम्हाला। असा बाकडा पण इथे ठेवलो आहे, आणि हे अशी वाट आहे इथे। ह्या वाटेनं नाही जायचं, हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजमधून आल्यावर ह्या वाटेनं जायचं। मजा येणार, गप्पा गप्प मजा येईल। सगळ्यात मेन म्हणजे या गळावर वानर एवढे आहेत, एकदम खतरनाक आणि लाल लाल तोंडे। सो इथं सांभाळून खाण्यापिण्याचे पदार्थ त्यांच्यासमोर काढू नका, किंवा बॅग सांभाळून ठेवा, भिसकतात ते डायरेक्ट। आणि शूज चांगल्या ग्रिपचे पाहिजे तिथं, कारण ट्रेक जो आहे खूप डिफिकल्ट आहे। आणि त्या ज्या पायऱ्या आहेत डायरेक्ट 80 डिग्री 65 डिग्रीचा स्लोप आहे पायऱ्यांना। आपल्या समोरच जो आहे तो गोरखगडाचा व्ह्यू दिसतोय। आपला रूट पण भारी। आता आपण इथं आलो, एक रस्ता इथं जाते। तिथं लिहिलेलं आहे मित्रांनो वे टू गोरखगड। आम्ही 1.5 तास रस्ता भटकलो एवढे लोक, आणि आता प्रॉपर रस्ता सापडला। 1.5 तासानंतर परत इकडे आलो, आता हा रस्त्यानं चाललो। जर भेटलं तर ठीक, पण इथं पहिल्यांदाच येतोय त्यामुळे आम्हाला पण रस्ता शोधावा लागत आहे। आम्ही गाईड घेणार होतो पण आम्हाला गाईड भेटलाच नाही तिथं। सो बघू, मे बी आम्हाला उशीर झाला त्यामुळे गाईड निघून गेले असतील सगळे। आधी सारे लोक दिले आमच्या आधी। पाण्याचा फ्लो पूर्णपणे वाढलेला आहे, वरून पाणी येत आहे धुवाधार। पोरं पुढे पडत आहे आमचे। फायनली आपल्याला चांगला रस्ता मिळला मित्रांनो, त्या रस्त्यानं आम्ही जातोय। पण आम्ही एवढं थकलो ऑलरेडी, 1.5 तास ट्रेक खूपच करू। मित्रांनो खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट। इथून आलो पूर्ण, आणि इकडं दरी आहे मागं। जवळपास 1 तास झाला, 1 तास चालतोय, त्याच्या आधी 1.5 तास चाललोय। वर जावं लागतंय, आता थोडी विश्रांती घेतो इथं। परत बघा तुम्ही वर, पूर्ण डोंगर चढायचा आहे, आणि सरळ असा डोंगरच चढत आलो 80 डिग्रीचा। मित्रांनो
पूर्ण खूप जोरात हवा सुरू आहे आज पुढे दिसतंय हाच आपला गोरखगड आहे. सो तिकडेच जायचं आपल्याला आता आणि इथे एक मस्त जबरदस्त पॅच होता तिथं आपण मागे शूट केलं. जो मागचा व्ह्यू आहे ना त्याचे पैसे वसूल आहेत. असा व्ह्यू तुम्हाला कुठंच नाही भेटणार. पेट्रोलचे पैसे पेट्रोलचे सगळे जिंदगीची कमाई वसूल आहे इथे आल्यावर. खतरनाक व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. अशांत सुंदर सह्याद्री. तो तिथे एक रस्ता मित्रांनो त्या रस्त्याने आम्ही आलेलो आहे आणि हे असे दगड खडक लागले आणि इथून आलोय. इथे लिहिलंय किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. जय गोरक्षनाथ. इथं मित्रांनो गोरक्षनाथाचं मंदिर आहे आणि इथे स्त्रियांना प्रवेश नाही आहे मंदिरामध्ये. आणि इथे किल्ल्याबद्दल गोरखगडाची माहिती दिलेली आहे पूर्ण. आणि इथे भगवंताची पावलं आहेत आणि परत महादेवाची इकडे पिंड पण आहे. चल वर आता स्टार्ट केलं आपण. हां असेंट स्टार्ट केलं. हा गड आहे पूर्ण पहिला टप्पा जिथं आहे तिथून असं जायचं वर आपल्याला. तिथे पाण्याचा टाका आहे पुढे एक येताना आपण कव्हर करू. पूर्ण अशा पायऱ्या मित्रांनो आणि इकडून बघा खाली डायरेक्ट आणि हा व्ह्यू बघा पूर्ण उभं जाणार. ते माणसा नाही त्याच्या भाऊ अरे पूर्ण खडी कळाई आहे.
मित्रांनो, दरवाजाची एंट्री केली आपण, वर जातोय. हा पॅच आपल्याला वर जायचा आहे आणि हा थोडा डिफिकल्ट आहे, त्याच्या वरचा आहे याच्यापेक्षा डिफिकल्ट आहे. आणि जो पुढे दिसतोय तो मच्छिंद्रगड आहे. खालचा होता मित्रांनो तो तिसरा पॅच होता. तिसरा म्हणजे हा तिसरा पॅच चढतोय आता. खाली दुसरा पॅच संपला. हा एवढ्या पायऱ्यात परत अजून वर आहे. सो खूप जास्त उंच आहे हा आणि खूप डिफिकल्ट आहे. सो तुम्हाला जर रॉक क्लाइम्बिंगचा ट्रेकिंगचा अनुभव नसेल ना तर अजिबात येतं येऊ नका. रेकमेंड नाही आहे हा. डेंजर आहे, डेंजर. बघू शकता माझ्या मागे दरी आहे लोक निवांत थांबू शकतो इथं. फुल जोरात पाऊस चालू झाला त्यामुळे आम्ही थांबलो इथं. मित्रांनो, आहे टाक्याचं पाणी, पाण्याचं टाक, पाण्याचं टाक आहे. आणि इथून जायचं आपल्याला पुढे. पूर्ण अशी घसरती वाट आहे. आता इथून जाऊ खाली आपण. पॉइंट ऑफ व्ह्यू, पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊ. Point of view. हा मच्छिंद्रगड आहे मित्रांनो. बर
बाई तिकडे कुठं चाललाय? इथून आहे ना, तिथून कसं जाशी तिथून होय. पूर्ण असा स्टीप पा हे आहे मित्रांनो, हा स्लोप आहे पूर्ण आणि पूर्ण पाय घसरतो स्लीप रे. आणि इकडे बघा दरी आहे फुल खाली फुल दरी. वर खूप धुका आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आम्ही इथूनच वापस चाललो. वर काही जाणार नाही आम्ही, कारण व्ह्यूच येत नाही आहे. खूप झाला आता, 2 तास वाट पहिली आता.